खरं तर अनेक मुद्दे आहेत. सिनेमा, नाटक आणि मराठी भाषा, पुढचा प्रवास या सगळ्याच्या अनुषंगाने, पण वेळ कमी पडतोय. पण एक गोष्ट आवर्जून सांगेन की ज्यावेळी पुष्पा सिनेमा आला त्यावेळी अल्लू अर्जुन असं म्हणाला होता की वी आर नो मोर टॉलिवूड, आम्हाला आता टॉलिवूड म्हणू नका, वी आर पॅन इंडिया. हा आत्मविश्वास आणि हा काळ मराठी रंगभूमी आणि मराठी सिनेसृष्टी या दोहोंनाही लवकरात लवकर प्राप्त व्हावा, ही क्रेज मराठी रंगभूमीची, मराठी सिनेसृष्टीची लवकरात लवकर निर्माण व्हावी यासाठी सरकारकडून आणि आपण सगळ्यांनीच, प्रेक्षक म्हणून, कलाकार म्हणून सगळ्यांनी संघटित प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि ते प्रयत्न होतील त्यावेळी पाठ फिरवली नाही तर पाठ थोपटली जाईल असं आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकतो. तुमच्या चौघांचेही आभार, आज तुम्ही इथे आलात, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. काही नाही, आपण मराठी भाषा दिन साजरा करतो कुसुमाग्रजांच्या नावाने, तर मला असं वाटतं की त्यांच्याच कवितेतल्या शेवटच्या दोन ओळीच आम्हाला आवश्यक आहेत, बाकी कुठल्याच गोष्टीची गरज नाहीये. की पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा बस, आणि ती लढण्याची धमक आपल्या सगळ्यांमध्ये, मराठी कलाकारांमध्ये आहे. आणि त्या जोरावर आपण सुद्धा वी आर पॅन इंडिया असं अभिमानानं सांगू शकू असं मला वाटतं. पुन्हा एकदा तुमच्या चौघांचेही आभार, तुम्ही इथे आलात, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि अगदी मोकळेपणानं गप्पा मारल्यात त्याबद्दल. आणि यानंतर मी एबीपी नेटवर्कचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट आणि नॅशनल सेल्स डिरेक्टर शैलेश हेगडे सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन या चौघांचेही आभार मानावेत ते या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.